माझं मत असं आहे की ही संत वामन बाबूंचीच खऱ्या अर्थानं महिमा आहे की मुख्यमंत्री डावोसला जाऊ शकले. आज खऱ्या अर्थानं आमचा देश, आमचा देव आणि आमचा धर्म हा जर कुणामुळे वाचला असेल तर तो या वारकरी परंपरेमुळे या ठिकाणी वाचला हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. सातत्याने आक्रमण होत असताना आणि या आक्रमणामध्ये महाराष्ट्रामध्ये अंधकार तयार झाला असताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मशाल पेटवली आणि या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये स्वराज्य स्थापन केलं. पण त्यावेळेस रात्र अंधारी होती आणि ज्यावेळी शिवबांची आपण वाट पाहत होतो त्याही वेळी महाराष्ट्र धर्म, हिंदू धर्म जागृत ठेवण्याचं काम आमचा वारकरी संप्रदाय करत होता. कितीही अत्याचार झाले तरी देखील पंढरीची वाट कधी चुकली नाही. किती अडचणी आल्या तरी विठ्ठल नामाचा गजर हा कधी संपला नाही. आणि म्हणूनच आज जे संस्कार जिवंत आहे, जी संस्कृती जिवंत आहे, ती केवळ आणि केवळ आमच्या वारकऱ्यांमुळे, आमच्या वारकरी संप्रदायामुळे जिवंत आहे. आणि मला खरोखर ज्यावेळेस मी बघितलं की इथनं पंढरीला इतक्या मोठ्या प्रमाणात आमचे सगळे वारकरी जातात, एक मोठी परंपरा आहे. मला आठवतं 2021 विठ्ठल महाराजांचा मलाही फोन आला होता, मी विरोधी पक्ष नेता होतो. ते असं म्हणाले की अहो इतक्या वर्षाची परंपरा कधी खंडित झाली नाही आहे. आम्ही काही असलं तरी त्या ठिकाणी पंढरीला इथनं वारी घेऊन पालखी घेऊन जातोच, पण या वर्षी सरकार आम्हाला परवानगी देत नाहीये. आम्ही देखील प्रयत्न केला परंतु जी काही कारण झाली असतील त्यावेळी सरकारने पाहिजे त्या प्रमाणात परवानगी दिली नाही. पण मला असं वाटतं पंढरी ही आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणून जरी विठ्ठलाचं दर्शन घेतलं तरी इतक्या वर्षाच्या परंपरेमुळे तोच आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो. आणि आता मला विश्वास आहे की यामुळे कधीही या वारीमध्ये खंड पडू नये. या दृष्टीनं आपण सगळ्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे की हा वारीचा एक रस्ता योग्य प्रकारे तयार व्हावा, निश्चितपणे सरकारच्या वतीनं आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ आणि या ठिकाणून निघणारी वारी ही पंढरीला योग्य प्रकारे गेली पाहिजे या संदर्भात निश्चित सगळ्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करण्याचा प्रयत्न करू. मला आठवतं 2017 या ठिकाणून जरी विठ्ठलाचं दर्शन घेतलं तरी इतक्या वर्षाच्या परंपरेमुळे तोच आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो. आणि आता मला विश्वास आहे की यामुळे कधीही या वारीमध्ये खंड पडू नये. या दृष्टीनं आपण सगळ्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे की हा वारीचा एक रस्ता योग्य प्रकारे तयार व्हावा, निश्चितपणे सरकारच्या वतीनं आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ आणि या ठिकाणून निघणारी वारी ही पंढरीला योग्य प्रकारे गेली पाहिजे या संदर्भात निश्चित सगळ्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करण्याचा प्रयत्न करू. मला आठवतं 2017 त्यावेळेस आपल्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे होत्या, त्यांनी आणि मी आम्ही हा निर्णय केला, भीमरावजी देखील होते धोंडे साहेब, की इतक्या मोठ्या प्रमाणात गडावर लोक येतात तर या गडाचा विकास झाला पाहिजे. गडाला काही नको आहे, विठ्ठल महाराजांमध्ये काही नको आहे आणि वामन भाऊ महाराजांमध्ये तर एवढी शक्ती आहे की आपल्याला पाहिजे ते त्यांच्या वाचेने ते देऊ शकत होते. परंतु व्यवस्था करायची आहे ती येणाऱ्या भाविकांची करायची आहे आणि म्हणून आपण त्यावेळेस आराखडा मंजूर केला होता. काही कारणाने तो आराखडा पूर्ण होऊ शकला नाही, त्याचा निधी सुरुवातीला काही आपण वितरित केला पण त्याच्यानंतर तो वितरित झाला नाही, मध्ये सरकार नव्हतं. पण आज मी आपल्याला परमपूजनीय विठ्ठल महाराज आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की हा जो भक्तांचा मेळा आहे आपली अपेक्षा एवढीच आहे की या भक्तांच्या मेळ्याकरता या ठिकाणी लाखो लाखो लोक येतात, यांच्याकरता काही ना काही व्यवस्था असल्या पाहिजे. त्यामुळे तो जो आराखडा आपण मंजूर केलेला आहे निश्चितपणे त्या आराखड्यातली सगळी कामं
त्यामुळे नव्याने घोषणा नाही आहे, आता फक्त त्याचे उर्वरित पैसे आपल्याला द्यायचे आहे, ते निश्चितपणे या ठिकाणी आपण देऊ आणि ज्या काही सोयी सुविधा या ठिकाणी उपस्थित करायच्या त्या करण्याचा प्रयत्न करू. आज खऱ्या अर्थानं दस साहेब असतील, धोंडे साहेब असतील, आजबे साहेब असतील किंवा आमचे या ठिकाणी जयदत अण्णा असतील यांनी या मराठवाड्याचे प्रश्न देखील मांडले आहेत. आणि खरंच आहे की आपला सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना प्रयत्न करून त्या ठिकाणी जे काही समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे ते गोदावरीच्या खोऱ्याला मुख्यमंत्री जाऊ शकणार नाहीत, त्यामुळे माझ्यावर जबाबदारी टाकली आहे, मला त्या ठिकाणी जावं लागेल. महाराज म्हणाले ठीक आहे, पण काय कारणाने गेले नाहीत तर तुम्ही जरूर या. एक 3 दिवसापूर्वी महाराज पुन्हा एकदा त्या ठिकाणी आले आणि मला असं म्हणाले की मला असं वाटतं की तुम्ही यावेळी आलो पाहिजे. आणि खरंच माझं मत असं आहे की ही संत वामन बाबूंचीच खऱ्या अर्थानं महिमा आहे की मुख्यमंत्री डावोसला जाऊ शकले, त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मला इथे थांबता आलं. आणि खऱ्या अर्थानं आज एक प्रकारे मराठवाड्यातली जी पंढरी आहे त्या या गहिनीनाथ स्थळावर आपल्या सर्वांच्या दर्शनाकरता येत आलो. मी वरून हेलिकॉप्टर बंद बघत होतो, मी मुंबईतून आलो, मुंबईला मला अरबी महासागर पाहायला मिळाला आणि गहिनीनाथ गडावर भक्तांचा महासागर मला हेलिकॉप्टर मधून पाहायला मिळाला. मला त्याच ठिकाणी या गडाची जी महिमा आहे त्याचं प्रत्यंतर आपल्या उपस्थितीतून या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि आपण जे लोक या ठिकाणी उपस्थित आहात ते तर आहातच, पण कितीतरी किलोमीटर वाहन आहे, लोक आहेत, चालताय, येत आहेत, ही सगळी परिस्थिती बघितली आणि मला खरोखर आनंद झाला. शेवटी आपल्या मनात काही असलं तरी ईश्वराच्या मनात जेव्हा दर्शन द्यायचं असतं तेव्हाच ईश्वर आपल्याला बोलवतो. वामन भाऊंच्या मनामध्ये आजच मी त्यांचं दर्शन घ्यावं हे असल्यामुळे मला असं वाटतं की आज त्यांचं दर्शन घेण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली. आणि खरोखर मला असं वाटतं की ही जी काही एक नाथ संप्रदायाचं एक मूळ जे या ठिकाणी आहे, वारकरी संप्रदायाचं जे मूळ या ठिकाणी आहे, त्या वारकरी संप्रदायाच्या या संपूर्ण परंपरेमध्ये म्हणजे निवृत्तीनाथांपासून तर माऊलींपासून ज्ञानेश्वर माऊलींपासून तर तुकाराम महाराजांपर्यंत ही जी काही परंपरा आहे, आज खऱ्या अर्थानं आमचा देश, आमचा देव आणि आमचा धर्म हा जर कोणामुळे वाचला असेल तर तो या वारकरी परंपरेमुळे या ठिकाणी वाचला हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. सातत्याने आक्रमण होत असताना आणि या आक्रमणामध्ये महाराष्ट्रामध्ये अंधकार तयार झाला म्हणून मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना प्रयत्न करून त्या ठिकाणी जे काही समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे ते गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आमच्या मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करण्याचा निर्णय आपण घेतला, त्याचा सगळा आराखडा आपण तयार केला, त्याला जयदत अण्णा तुम्ही देखील मंत्रिमंडळात होते मंत्रिमंडळाची मान्यता आपण दिली, त्याला सगळ्या प्रकारच्या मान्यता आपण घेतल्या, परंतु दुर्दैवाने त्यानंतर मंत्रिमंडळ आपलं राहिलं नाही आणि ते काम मागे राहिलं. पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जबाबदारी मिळाल्यानंतर तो संपूर्ण प्रकल्प मी रिवाईव्ह केला आणि आता त्या संदर्भातल्या सगळ्या व्यवस्था आपण पूर्ण केल्या आहेत. आता तो प्रकल्प SLTC कडे आणि आता तिथनं मंजूर करून आपण तो MWRDA ची मान्यता घेतोय आणि एकदा ती मान्यता झाली की याचे टेंडर काढून आपण येत्या काळामध्ये हे समुद्रात वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणणार आहोत आणि तिथलं ते मराठवाड्यामध्ये आणून या मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्याचं काम आपण करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे कृष्णा मराठवाडासारखा प्रकल्प जो वर्षानुवर्ष कागदावर होता तोही प्रकल्प आपण मागच्या काळात केला. भीमरावजी आष्टीपर्यंत पाणी पोहोचवण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण काम केलं, सुरेश अण्णांना माहिती आहे आणि ते देखील आता प्रकल्पाचं काम
वामन भाऊंनी आम्हाला एवढी शक्ती द्यावी की वर्षानुवर्ष या ठिकाणी दुष्काळाने होरपवलेला हा मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्याकरता आणि या ठिकाणी पाणी आणण्याकरता जे भगीरथ प्रयत्न आहेत त्या भगीरथ प्रयत्नांना आशीर्वाद मिळावा अशा प्रकारचा आशीर्वाद आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी श्री संत वामन भाऊ यांच्याकडनं या ठिकाणी मागतो. खरं म्हणजे फार जास्त बोलण्याची आवश्यकता नाहीये. आज खरोखर मी नतमस्तक आहे आणि मी पुन्हा एकदा विठ्ठल महाराज आपल्याला आश्वस्त करतो, आम्ही आपले सेवेकरी आहोत, आम्ही राजकीय नेते नंतर आहोत, आम्ही सेवेकरी आहोत. त्यामुळे आपण आदेश करायचा, गडाने आदेश करायचा आणि तो आदेश आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. आज एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो, आपण या ठिकाणी निमंत्रित केलो, ही दर्शनाची संधी दिली आणि हा जो